नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करणे, पादचारी पूल कचरा मुक्त करणे, तसेच तिकीट आरक्षण केंद्राकडे अतिक्रमित रस्ता मोकळा करून स्वच्छता करणे, अरुंद व धोकादायक वाटापत्रे लयून बंद करणे इत्यादींबाबत रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल, अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक सुभाष साळुंके सदस्य मध्य रेल्वे यांनी घेतली. तसेच स्टेशन परिसराची एकत्रित पाहणी केली. यामध्ये प्रवाशांना होणारा अडथळा दूर करण्यात आला असून स्वच्छता करण्यात आली. सकाळी 4 व सायंकाळी 6 ते 10 या वेळेत संयुक्त मोहीम राबविण्याची सूचना सुभाष साळुंके यांनी संबंधित विभागास दिली. यावेळी अंबरनाथ रेल्वे प्रबंधक मीना साहेब, उपमुख्य अधिकारी तथा आरोग्य अधिकारी संदीप कांबळे, RPFचे निबंधक श्री ब्राह्मणे, अंबरनाथ व्यापारी संघाचे सचिव युसुफभाई शेख, स्वच्छता निरीक्षक सुहास सावंत, रूपा सिंधल, मोठ्या संख्येने कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी थोड्याफार मोकळा श्वास घेतल्याचे समाधान व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.